नमस्कार, पळूया प्राइम खबरो। दिगंबराच्या अटकपूर्व जामीनाआड क्राइम ब्रांचच्या अर्जाचेर सुनावणी। दिगंबराचो आदोगाद म्हणता पोलिसांनी हायकोर्टान येऊन केल्या घाई। पोलीस म्हणता दिगंबर वेळ मारून वरता। दहेज मिनरल्सक खणीचे लीज मेळोंक बाबू कवळेकारान राणे बापूय पुताक पावयली लाच। बालचंद्र नायकाचो सनसनाटी खुलासो, म्हणता 164 कलमा खाला स्टेटमेंट रिकॉर्ड करात। काले सांग्यार सीड प्रोडक्शन फार्मान अंदाधुंदी, धरून हाडिल्ली रस्त्यावेली हजारभर गोरवा 850 मेली, उरिल्ली मरपाची, गोरवांक रोग खावडय ना, फार्माचो पंचनामो। पणजे जातली स्मार्ट सिटी, केंद्राच्या लिस्टान पणजेचो आसपाव, मात मडगांव वास्कोचो लिस्टान उल्लेख ना। पणजे सहित 98 शारा स्मार्ट। आणि कदंबाचे हुबळी सोडून कर्नाटकातल्या बसी सुरू। हुबळी रुटावेल्या कदंबाचेर शुक्रारा निर्णय। कदंबा जळोवपी दिसतात हुबळी बस स्टँडावेले सीसीटीव्हीन, चल्ला पुलीस चौकशी। जायका केशीन स्पेशल कोर्टान दिगंबराक दिल्ल्या अटकपूर्व जामीनाआड क्राइम ब्रांचच्या अर्जाचेर सुनावणी शुक्रारा चालू उरतली। परिस्थिती उपरासचे पयलीच क्राइम ब्रांचीन स्पेशल कोर्टाच्या निकालाक आव्हान दिला। क्राइम ब्रांचीन पयली दिगंबराक अटक करून सोडल्या उपरांत हायकोर्टान येवंक जाय आशिल्ले म्हण दिगंबराच्या आदोगादान आर्ग्युमेंट घालप। दिगंबर वेळ मारून व्हरपाक सोदता, हायकोर्टान लक्ष घालचे म्हण सरकारी वकील मागता। जायका लाच प्रकरणात स्पेशल कोर्टान दिगंबराक दिल्ल्या अटकपूर्व जामीनाआड क्राइम ब्रांचीन हायकोर्टान घाल्ल्या अर्जाचेर बिरेस्तारा सुनावणी जाली। दिगंबराच्या आदोगादान क्राइम ब्रांचीचो अर्ज मानून घेवपाचेरच मुळावो प्रस्न उबो केलो। क्राइम ब्रांच स्पेशल कोर्टान केशीची परिस्थिती पळोवन दिगंबराक मंजूर केल्ल्या अटकपूर्व जामीनाक आव्हान देऊंक सोदता। हायकोर्टान येवचे पयली क्राइम ब्रांचीन दिगंबराक पयली भितर ओडून जामीनाचेर सोडपाक जाय आशिल्लो, ते करिनासतनाच क्राइम ब्रांचीचे आव्हान अर्जाक अर्थ उरना म्हण दिगंबराच्या आदोगादाचो आर्ग्युमेंट। सरकारी वकिलान ताचेर दिगंबर फक्त वेळ मारून व्हरपाक सोदता म्हण आर्ग्युमेंट घालो। कायदो मोडिल्ल्यान ह्या केशीन हायकोर्टान लक्ष घालचे म्हण सरकारी वकिलान कोर्टा कडेन मागले। हायकोर्टान क्राइम ब्रांचीक स्पेशल कोर्टाच्या निकालाचेर अंतरीम थाकाय दिवची, फुडले सुनावणे मेरेन दिगंबराक अटक करपाक परवानगी दिवची म्हण सरकारी वकिलान आर्ग्युमेंट घालो। केशीची सुनावणी हायकोर्टान शुक्रारा चालू उरतली। इतले मजगतीं जायका लाच प्रकरणातलो आरोपी हवाला एजंट रायचंद सोनीक दुबय वचपाक कोर्टान परवानगी न्हयकारली। प्रुडंटा खातीर रिपोर्टर मुकेश कुमार। दहेज मिनरल्साच्या बालचंद्र नायकाच्या खणीचे लीज सोडोवपाक राणे बापूय पुताक बाबू कवळेकारान लाच पाविल्ले। बालचंद्र नायकान 21 ऑगस्टाक पुलिशेक केल्ल्या पत्रान हो गंभीर आरोप केला। बालचंद्राच्या ह्या पत्राची कॉपी प्रुडंटाच्या हाताक लागल्या। आपले वय जाला आणि भलायकी बिगडत असा असे सांगून या केशीन आपलो सीआरपीसीच्या 164 कलमा खाला जबानी रिकॉर्ड करची म्हण ताणें मागला। बालचंद्राच्या ह्या पत्रान केस परत जिती केल्या। इतले मजगती अर्जुन आणि समीर साळगावकरान अटकपूर्व जामीना खातीर कोर्टान अर्ज केला। एसआयटीन तांकां बेकायदेशीर मायनिंग प्रकरणात समन्स धाडिल्ले। आपल्या मायनिंगाचे लीज मेळोवपाक आमदार राणे बापूय पुतांक 6 कोटी दिल्ले म्हूण वक्तव्य करून बालचंद नायकान खवदळ घाल्लो। हे वक्तव्य ताणें काँग्रेस मुख्यालयांत केल्ले। ते उपरांत क्राइम ब्रांचीन केस नोंद करून तपासूय सुरू केल्लो। प्रकरणांत राणे बापूय पुताक अटकपूर्व जामीन मेळिल्ल्यान ही केस थंड पडिल्ली। मात प्रकरणाचो तपास करपी एसआयटीन राणे बापूय पुताच्या सगळ्या बँक खात्याची माहिती घेतिल्ली। आतां बालचंद नायकान गोंय पुलिसांक पत्र बरोवन ही केस परत जिती केल्या। ह्या पत्रांतल्यान राणे बापूय पुतांक लाज म्हूण 6 कोटी फारीक करपी आमदार बाबू कवळेकार आशिल्लो हें पुलिशेक कळयलां। बालचंद्र नायकाच्या दहेज मिनरल्स कंपनीचें परयेचें हें लीज बाबू कवळेकारान घरकान्नीच्या नांवान चलोवपाक लीज घेतिल्लें। प्रताप सिंह राणे सभापती आसतना ह्या खणीक हरकत घेतली। बाबू कवळेकार आनी दहेज मिनरल्साचो संचालक गिरीश पै हरकत फाटीं घे म्हूण राणेक मेळ्ळे। आपणाक फारीक करपाचे 6 कोटी बाबून लाज म्हूण विश्वजीत राणेक दिले। पयशे दितना आपलो संचालक गिरीश पै उर्फ गिरीश प्रभू उर्फ प्रभुदेसाय आसलो। हे 6 कोटी हवालातल्यान देशा भायर व्हेले आसुये असो बालचंद नायकाचो अदमास। त्या खातीर कवळेकार वा राणेच्या बँकेन ताची नोंद दाखोवंक ना अशें बालचंद म्हणटा। बालचंद नायकान गोंय पुलिसेच्या डीआयजीक केल्ल्या पत्रात मागणी केल्या ती अशी, वय जाल्ल्यान म्हजी भलायकी बिगडपाक लागल्या,
म्हजी सीआरपीसीच्या 164 कलमा खाला न्यायदंडाधिकाऱ्या मुखार जबानी नोंद करून घेवची. ह्या केशींतले आरोपी फॅमिलीचे आनी केशींतले बाकीच्या लोकांचे मोबायल डिटेल्स तपासचे. ते पुरावे वा साक्षीदारां कडेन मेतेर जाता काय ते तपासचे. आरोप्यां बरोबर आमदार बाबू कवळेकार आनी ताचे घरकान्नीची जबानी घेवची. जबानी लाय डिटेक्टर लावन घेवच्यो अशी बालचंद्रान मागणी केल्या. प्रुडंटान बाबू कवळेकाराक संपर्क करपाचो यत्न केलो, मात राती उसरा मेरेन ताणी आमचो फोन उखल्लो ना. बरेच दीस थंड पडिल्ली केस बालचंद्राच्या पत्रान परत जिती जाल्या. एसआयटीन बालचंद्राचें पत्र डीजीपीक धाडलां. ह्या पत्राक लागून ह्या केसीच्या तपासाक परतून नेट येवं येता. इतले मजगतीं सांगे वेल्या बेकायदेशीर कांतीलाल मायनींग केशींत समीर आनी अर्जून साळगांवकारान अटकपूर्व जामिना खातीर अर्ज केला. तांकां एसआयटीन समन्स काडल्यात. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर लौकीक शिलकार. काले सांग्यार सरकाराच्या सीड प्रोडक्शन फार्मान अंधाधुंदी चल्ल्या. हे फार्म 2 वर्सां फाटी सुरू केल्ले. पणजे महापालिका रस्त्यावेली गोरवां ह्या फार्मान व्हरून सोडटा. आता मेरेन थंय 968 गोरवां पावल्यात. तातूंतली 829 मेली, उरल्यात ती 124 पळयल्यार आज मरता फाल्यां मरता. दोतोरांक विचारल्यार म्हणटात वीक बादा जावन नाजाल्यार खावड नाशिल्ल्यान मरतात. पळयात कालेच्या सरकारी फार्माचो प्रुडंटान केल्लो पंचनामा. काले सांग्यावेल्या गोंय सरकाराच्या सीड प्रोडक्शन फार्मात सरकारान रस्त्यावेली बेवारस गोरवां पोसपाची म्हूण वेवस्था केल्या. मात हे फार्म काय गोरवांची मसुंडी म्हूण गोरवांची दशा पळयतल्यांक प्रस्न पडपाचो. थंय दोतोर कामगार धरून सगळी वेवस्था आसा, मात इतले सगळे आसूनय गोरवांची परिस्थिती पळयत जाल्यार थंय कितें चल्लां काय म्हूण प्रस्न पडपाचो. प्रुडंटान थंय वचून ग्रावंड झिरो परिस्थिती पळयली. पळयात दशा. काले सांग्यावेले सीड प्रोडक्शन फार्म 2013 सरकारान सुरू केल्ले. आतां मेरेन फार्मात 968 बेवारस गोरवांची नोंदणी जाल्या. 968 15 गोरवां मालकांनी येवन व्हेली, उरिल्ल्यांतली 829 गोरवां सोंपली. हिशोब केल्यार 2013 सावन सुरू जाल्ल्या फार्मात दिसाक एक गोरू मरता. गोरवांचेर मर कित्याक आयला काय दोतोराक विचारल्यार ते सारखे कांयच सांगिना. एकदा म्हणटा गोरवांक खावड मेळना आनी एकदा म्हणटा गोरवां प्लास्टीक खातात. उरल्या त्या गोरवांची दशा कित्याक जाल्या काय विचारल्यार जाप ना. तांकां केन्ना बांदलेलो ना. आतां सपोज ताका बांदले न्ही, ती ऑन द स्पॉट फासाक पडटा. ना पूण लागलेले आशिल्ले न्ही, फास्ट धावड वचून तिणी सुरीन कट करून ते सेव केला. कारण म्हणजे तांकां डायजेशन बरोबर ना तेंचे. कारण कितें? कारण भितर प्लास्टीक खावड. खावड येना. येना म्हणपाक शकना. येता. आतां जशें म्हणलें एक्चुअल क्वॉन्टिटी कितके 5 kg पर एनिमल पर डे. 12 bag आयला. इट इज सफिशियंट फॉर 1 day. पण आतां ते कितके दीस पावतले आय एम नॉट अवेअर. तुमी हे मान्य करतात कमी क्वांटिटी येयली म्हणून कमी घालता म्हणून घालचेच पडले न्ही. गोरवांक पळोवपी फार्मातल्या स्टाफाक विचारल्यार तोय कानार हात घेता. पूण आतां हें आतां हें सामान आतां पळय खाण आशिल्लें पळय तें केन्ना कालच हाडलां. तें तुमकां आमी कांयच सांगना. आमचे रांदचे बानगडी. प्राणी मित्र म्हणतात सरकारान थंय गोरवां धाडप बेगोबेग बंद करची. गोरवांचे हाल चलल्यात. इमिजिएटली आमच्या गव्हर्नमेंटाक हो डिमांड आसा की हे कॅटल इम्पाउंडिंग जे आसा पळय ते तुम्ही बंद करचे म्हणून. इट इज लायक अ डेड फार्म फॉर काउज. कळ्ळें न्ही? सो हो म्हजो वर्ड आसा, डेड फार्म फॉर काउज. कित्याक हाडून हांगा सगळे मरतात. 15 दीस वयर सकल जाता. 15 दीस ती बाबडी जनावरां हांगा भुकी रावता. ती रावपाक शकना न्ही, म्हणून ते मरतात. ते एवरी केस म्हणटा प्लास्टीक. प्लास्टीक कॅनॉट बी दॅट केस. 2 वर्सांच्या काळान हांगासर 829 मेले. ते बी रिझन दिता तो की प्लास्टीक खावन मेले म्हणून. म्हणजे त्यांच्या पोटान जे प्लास्टीक मेळ्ळे त्याच्या खातीर ते मेले म्हणटा. तो एक सांगता की तेणें 15 जाणांक सोल्ड केले म्हणटा. तो सांगता की दिले जे कोणाक आसली तांकां दिले म्हण तो वर्ड यूज करता सोल्ड म्हणून. हितूनच दिश्टी पडटा की जी 829 आसा हितूंतल्यान आमकां कितें दिसता की तेणें आनी कोणाकय जे सोल्ड केल्ले आसपाक शकता. कित्याक अशें ना की दिसाक एक हांगासर मरता. समज हांगा समज मरपाक खातीर हाडटा ते पेक्षा आमी म्हणटा की हांगा कलेक्शनूच करप ना हेंच्यांनी. गोवर्मेंटान एक तर हें असलें हांचे कडेन दिवपाची गोरवां जी मनजात आसा ती हाडून ताणें त्या एनजीओ कडेन जे सांबाळटले तांचे कडेन दिवची. ना तर हांगा हें अशी गोवर्मेंट हें करची न्ही आनी तांची बाबा तांची सामकी वळवळ करची न्ही तांची. प्रुडंटा खातीर मयूर नायक. घेवया विराम.